नाही असं आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि बी जे पी असं कंबाईनच धरलं पाहिजे. त्या कंबाईनमध्ये तर आम्ही कुठल्या कुठे पुढे आहोत आणि उद्धव ठाकरेंची सेना यांची खूप पिछेहाट झालेली आहे. राष्ट्रवादीचा प्रामुख्याने पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी जो प्रभाव त्यांचा आहे जो संपवत चाललो आहे आम्ही, हे त्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका विधानसभा लोकसभेत ते दिसेल आपल्याला. परंतु आज त्यांची जी काही पाळामुळं आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये थोड्या जास्त जागा त्यांना मिळाल्या आहेत. पण काँग्रेसची पिछेहाट आहे, उद्धवजींच्या शिवसेनेची पिछेहाट आहे. भारतीय जनता पार्टी जवळजवळ 19 जी निवडणूक होईल, पंढरपूर होऊ देत, नगरपंचायत होऊ देत, ग्रामपंचायत होऊ देत, स्थानीय स्वराज्य संस्था होऊ देत, त्या सगळ्यात निवडणुकांमध्ये क्रमांक 1 आहे. विश्वजित कदमांना छे असं काही प्रस्ताव आला नाही. तुम्ही जर प्रस्ताव उद्या घेऊन येणार जबाबदार ज्येष्ठ नेते आहेत, माझे आमदार आहेत गुलाब, त्यांनी प्रेस घेऊन हे केलेलं आहे की जर असं कुठं तरी येणार असतील तर आमचा त्याला विरोध आहे म्हणून. विश्वजित कदमाने भाजपात येण्याचा कुठला प्रस्तावच नाही. मग विलासरावने त्या प्रस्तावाला विरोध करण्याचंही कारण नाही. विलासराव हे खूप सिनियर नेते आहेत, त्यामुळे त्यांना त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की आधीपासून हे म्हणून ठेवलं किंवा तुम्ही यांना आणलं तर आम्ही काही त्याला पाठिंबा देणार नाही. परंतु असा विश्वजित कदमाने भाजप देण्याचा प्रस्तावच नाही. आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही आहे मला वाटतं, पण तरी पक्ष वाढवायचा आहे आम्हाला. येणाऱ्याची छानबीन करून आम्ही घेतो. विश्वजित कदमांचा प्रस्ताव आला तर त्याची छानबीन होईल राज्याच्या प्रदेश टीमकडून. छानबीनमध्ये घ्यावं असं वाटलं तर विलासरावांना बसून आम्ही समजावं. छानबीनमध्ये घ्यावं असंच वाटलं नाही तर विलासरावांना समजावण्याचा विशेष कुठे येतो. तुमच्या पदवीधर निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत खासदार असतील, आमदार असतील किंवा महापालिका सत्ता, जिल्हा परिषद सत्ता, सांगली जिल्ह्याला